पंडित कुमार गंधर्वांचं स्थान भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये सर्वोपरी आहे असं आता आज म्हटलं जातं की भारतीय शास्त्रीय संगीत हे कुमार गंधर्वांच्या पहिले वेगळं होतं आणि कुमार गंधर्वांच्या नंतर आज वेगळं आहे. माझं नाव भुवनेश कोमकली, मी शास्त्रीय संगीताचा विद्यार्थी आहे आणि गायक आहे. पंडित कुमार गंधर्व यांचा मी नातू आहे आणि पंडित मुकुल शिवपुत्र हे माझे वडील. पंडित कुमार गंधर्वचा जन्म 8 एप्रिल 1924 बेळगावच्या जवळ सुळेभावी या ठिकाणी झालं. त्यांचं मूळ नाव शिवपुत्र कोमकली होतं. घरात थोडं सांगीतिक वातावरण होतं, वडील गायचे. कुमारजी लहान असल्यामुळे तेव्हा तसं गाण्याचं वगैरे काही नव्हतं, पण एक दिवशी अचानक 7व्या वर्षी ते गाऊ लागले आणि ते असं गाऊ लागले की त्यानंतर सर्व काही सर्वांच्या केंद्रामध्ये, म्हणजे सर्वांचं लक्ष फक्त त्यांच्याकडे होतं. आणि त्यानंतर मठाच्या स्वामींनी जेव्हा हे बघितलं की हा मुलगा काहीतरी चमत्कारिक काही ह्याच्यामध्ये गोष्ट आहे, म्हणून त्यांनी वडिलांनी त्यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांना ऐकवलं, तर त्या स्वामीजींनी हे सांगितलं की अरे हा तर साक्षात गंधर्व आहे. त्याच्यामुळे तेव्हापासून त्यांना कुमार गंधर्व अशी पदवी दिली गेली आणि त्या दिवसापासून त्यांना कुमार गंधर्व याच नावाने ओळखलं गेलं. म्हणजे वयाच्या 7व्या 8व्या वर्षापासून ते परफॉर्म करत होते. म्हणजे आजच्या तारखेमध्ये जे पाकिस्तान आहे, कराची आणि सखर वगैरे हा जो प्रांत आहे, तिथपर्यंत त्यांचे जलसे झालेले होते. त्यावेळेला कुमारजींना कानडी भाषेशिवाय दुसरी भाषा येत नव्हती. पण असंच एका एका जलसामध्ये बोडोसजी त्यांना भेटले. त्यांनी सांगितलं की असं योग्य नाही, तुम्ही मुलाला शिकवलं पाहिजे. तेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की मुंबईला प्रोफेसर बी आर देवधर आहेत, त्यांच्याकडे या मुलाला तुम्ही शिकायला पाठवा. July 1925 आजोबांनी या विद्यालयाची स्थापना केली. नंतर मग पंडित कुमार गंधर्व 1936 ते 1947 आजोबांकडे शिकले. जवळजवळ 12 वर्षाचा काल होता तो, त्यांच्याकडे राहून शिकले ते. देवधर शाळा आपण त्या काळात जर बघू तर ते एक मोठं संगीताचं एक मोठं केंद्र मानलं जात होतं. देवधर मास्टर सगळ्याच घराण्यातल्या लोकांशी निगडीत असल्यामुळे आणि त्यांच्याकडनं काही विद्या घेणं वगैरे ह्या सगळा त्यांचा अभ्यास चालू असल्यामुळे सगळ्या घराण्यातले लोक मोठे मोठे इथे येत होते. कुमार गंधर्व यांना ह्या इकडे राहून शिकण्याचा असा एक फायदा झाला की आजोबांनी त्यांना दिलंच शिक्षण, पण त्यांना चौफेर शिक्षण मिळालं. म्हणजे सगळ्याच घराण्यांची गाणी इथे ऐकायला मिळाली. मला नाही वाटत की त्यांच्या मैफिली कधी थांबलेल्या होत्या, त्यांच्या मैफिली सतत सुरूच होत्या. पण त्यानंतर 1948 ते देवासला आले. त्यांना त्या काळामध्ये असाध्य रोग जे होतं TB, त्याचा त्यांना त्रास झाला आणि त्यामुळे त्यांना असं सांगण्यात आलं गेलं, तुम्ही कुठल्या अशा वातावरणात जाऊन राहिलं पाहिजे जिथलं क्लायमेट ड्राय असेल. त्यामुळे त्यांनी देवास निवडलं. इथे आल्यानंतर पुढचे 5 वर्ष त्यांना गाण्याची परवानगी नव्हती. आत्ता आपण कोविड नावाच्या महामारीतून बाहेर आलेलो आहोत. 15 दिवसासाठी आयसोलेशनमध्ये ठेवलं जात होतं लोकांना. मला मनामध्ये हा विचार आला की त्या काळामध्ये कुमारजींनी 5 वर्ष कसे काढले असतील. भानुमती या कुमारजींच्या पहिल्या पत्नी, तो त्यांचा प्रेमविवाह होता आणि भानुमती या स्वतंत्ररित्या गायिका पण होत्या. 47 त्यांचं लग्न झालं. याच काळात कुमारजींना क्षयरोगाने ग्रासलं.
त्यामुळे भानुमतींनी कुमारजींचा जीवापाड सांभाळ केला. भानुमतींचं निधन 1961 झालं आणि वसुंधराताईंशी कुमारजींचा विवाह हा 62 झाला. आणि 62 ते 92 म्हणजे कुमारजी जाईपर्यंत वसुंधराताईंची साथ त्यांना होतीच. आणि ती साथ केवळ संसारात होती असं नाही, तर ती कार्यक्रमांमध्ये सुद्धा होती. कुमारजी देवासला आले, 5 गायचं नव्हतं, पण त्या 5 त्यांनी संगीताला घेऊन संगीत या विषयावर खूप बारकाईने त्यांना अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या कानावरती इथले माळव्यातले जी लोकपरंपरेतले स्वर आहेत ते पडू लागले. आणि तेव्हा जेव्हा त्यांना ते स्वर कानावर पडले तेव्हा त्यांना जाणवलं की हे काही वेगळं आहे. सहेली झूला चढे तो डर लागे वो मन. आपल्या दैनिक जीवनातल्या अनेक लहान सहान गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती या परंपरेमध्ये लोकगीत आहेत. झूला दे धीरे धीरे झूला दे सहेली मारी झूला दे. अशा लोकगीतांचा अभ्यास करत असताना त्यांना ज्या काही लोकधून सापडल्या त्यातून त्यांनी आपल्या भारतीय संगीताला धून उगम राग नवीन तयार करून दिले. राग म्हणजे स्केल नव्हे, रागांचे स्वर म्हणजे राग नव्हे, तर त्या स्वरांची गेट किंवा चाल म्हणजे राग. जसं आता बिहेकचं उदाहरण आपण चालवतोय, सागम पनी झानी अप गम ग सा, हे बिहागचे स्वर आहेत, पण साग प म ग सा ही बिहागची चाल आहे. पणे जा म ग ने जा नी ही बिहागची चाल आहे. तर त्यांनी धुनगम राग जे बांधले त्याच्यात ज्या धुनांना रागरूप प्राप्त झालं नाही, धुनांना रागरूप प्राप्त का व्हायला पाहिजे, तर धुनेमध्ये सांगीतिक शक्यता सुप्त अवस्थेत दडलेले असतात, पण त्यांचा संपूर्ण सप्तकात वावर नसतो. कारण धुनेला सप्तकच नसतं, धून 3-4 स्वरात असतं. तर त्या सांगीतिक शक्यता उमलून याव्यात, भरून याव्यात, म्हणून त्यांनी त्याला रागाचा परिसर दिला. जसं इथे लोकपरंपरा खूप समृद्ध होती तसं इथे निर्गुण संत लोकांची परंपरासुद्धा खूप समृद्ध होती. देवासला खूप मोठे संत होऊन गेले, त्यांचं नाव शिलनाथ महाराज. आणि त्या निर्गुण माहोलमध्ये नाथपंथी लोकांच्या समूहामध्ये गायले जाणारे ज्या गोष्टी होत्या, भजनं होती, त्यांचेसुद्धा स्वर कुमारजींच्या कानावर पडले. एक नवीन परंपरा, नवीन तर मी नाही म्हणणार त्या गोष्टीला, एक महत्त्वाची परंपरा त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आली. निरभय निरगुण म्हणजे काय? तर एकतर तुम्ही कसलंही भय बाळगू नका, म्हणजे पूर्ण भयमुक्त राहणे हा विचार त्याच्यात आहे. आणि निरगुण म्हणजे कबीरांनी सगुण भक्ती ही कधी केली नाही, मूर्तीपूजा आणि सगुण भक्ती ही नाकारली. आत्ता आपल्याकडे जे चाललेलं आहे मूर्तीपूजेचं अवास्तवस्तोम, ते बघता कबीर केव्हा होऊन गेले? कुमारजींच्या भाषेत बोलायचं ना तर विरानियत आणि कबीर फक्कडपण अशा दोन वैशिष्ट्य त्यांनी खूप अधोरेखित केले. विरानियत म्हणजे एकांत, एकांतातच तुम्हाला शोध लागू शकतो. फक्कडपण याचा अर्थ ब्लंटनेस असा होतो, आपल्याला जे वाटेल आणि जे पटेल ते बोलण्याचं धैर्य. ह्या गोष्टी अंतर्यामी कुमारजींना जाणवलेल्या होत्या. जसं पंजाबी हॉटेलमध्ये आपण कारलं मागवलं काय किंवा भेंडी मागवली काय, ती ग्रेव्ही एकच असते, तसं कुमारजींनी अष्टंगाच्या मुशीत किंवा ग्रेव्हीत सगळे राग टाकून ते एकसारखे सर्वसामान्य केले नाही, प्रत्येकाचं वेगळं अस्तित्व जपलं. कभी वो जयपूर घराणे के
व्हेरी स्पेसिफिक टू द पॉइंट. ऐसा गाते थे तो कभी असे ग्वाजेरंग से गाते थे आणि अशा सगळ्या गुणांचा एक आपला गुलदस्ता बनवला, पण नेहमीकरता एक स्वतःचा फॉर्म्युला ठरवला नाही. हीच त्यांनी संगीतात केलेली क्रांती होय. आजोबा म्हणून त्यांना लहानपणी मी जितका त्यांचा लाडका होतो तितकाही मी मारक पण खाल्लेला आहे. माझा सांगितिक प्रवास एक्झॅक्टली कोणत्या दिवशी सुरू झाला आहे मला सांगता येणार नाही, पण मला इतकं व्यवस्थित माहिती आहे की माझ्या जवळपास पूर्णपैकी गाणंच गाणं होतं. आदरणीय वसुंधराताईंनी ज्या पद्धतीने स्वतःचं गाणं एक बाजूला ठेवून कुमारजींना सांभाळलं आणि नॉट इवन कुमारजींना सांभाळलं, त्या परंपरेला माझ्यापर्यंत पोचवलं, त्या परंपरेला कलापिनीताईंपर्यंत पोचवलं, त्या परंपरेला दुसऱ्या शिष्यांपर्यंत पोचवलं, ही फार मोठी गोष्ट आहे. आजच्या तारखेमध्ये जी मुलं माझ्याबरोबर जोडलेली आहेत आणि माझ्याकडे शिकायला बघतात, भरपूर कोलाहल आहे त्यांच्या जवळपास. त्यातून काय बरोबर निवडायचं आहे आणि कुठच्या गोष्टीवरती टिकून राहायचं आहे हे ठरवणं कठीण आहे. तरी मला वाटतं की जर त्यांना खूप व्यवस्थित सांगितलं गेलं, समजवलं गेलं, तर ते लोक खूप काही चांगलं करून दाखवतील. आज कुमारजींना जाऊन 32 वर्ष झाले. 32 वर्षानंतर एक अशी पिढी आजच्या तारखेत आहे की ज्यांनी कुमारजींना बघितलेलं नाही, ज्यांना काही काहीच गंध नाही त्यांच्याबद्दल, आज ते त्या लोकांच्या पुढे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्सच्या माध्यमातूनच फक्त आहेत. या गोष्टी त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्या नंतरच्या पिढीपर्यंत देखील व्यवस्थित एक चांगल्या स्वरूपात पोचाव्या ह्याच्यासाठी आम्ही सुरुवातीपासून प्रयत्न केला. म्हणूनच हा आर्काईव्ह आणि या सर्व गोष्टी आहे. पंडित कुमार गंधर्वांचं स्थान भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये सर्वोपरी आहे. त्यांनी भारतीय परंपरागत संगीतामध्ये नवीन सौंदर्य स्थळ शोधून संगीताची एक संगीताचं नवीन दृष्ट्या आनंद घेणं लोकांना शिकवलं. त्यांनी संगीतामध्ये विचार कसा करावा आणि त्या विचाराला एक्सप्रेशन कसे यावेत ह्याच्या या गोष्टी त्यांनी लोकांना शिकवल्या. त्याच्यामुळेच असं आता आज म्हटलं जातं की भारतीय शास्त्रीय संगीत हे कुमार गंधर्वांच्या पहिले वेगळं होतं आणि कुमार गंधर्वांच्या नंतर आज वेगळं.